महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 90 जागा मिळतील असा निष्कर्ष Z24 तास आणि तालीम रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढे आलाय. काँग्रेसला 72, शिवसेनेला 61, राष्ट्रवादीला 38, मनसेला 6 तर इतर पक्षांना 21 जागा मिळतील असा निष्कर्ष या ओपिनियन पोलमध्ये समोर आलाय. विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील पाहूयात. भाजप 90, शिवसेना 61, काँग्रेस 72, राष्ट्रवादी 38, मनसे 6 आणि इतर 21. तालीम रिसर्च फाउंडेशन आणि Z24 तास ओपिनियन पोलमध्ये या शक्यता आपण पाहतोय कोणाला किती जागा मिळतील. तर 2009 विधानसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि 2014 कुठल्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे पाहूयात. भाजप 2009 46 तर 2014 अंदाजे 90. शिवसेना 2009 44 तर 2014 अर्थात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अंदाजे 61 जागा. काँग्रेस 2009 82, 2014 अंदाजे 72. राष्ट्रवादी काँग्रेस 2009 62 तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अंदाजे 38. मनसे 2009 13, 2014 अंदाजे 6 जागा. अपक्ष आणि इतर 2009 41 तर 2014 अंदाजे 21. याचबरोबर मुंबईत 2014 सर्वेप्रमाणे कोणाला किती जागा मिळतील त्यावर एक नजर टाकूयात. भाजप 11, शिवसेना 8, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 5, मनसे 1, इतर 3. तर ठाण्यात 2014 सर्वेप्रमाणे कोणाला किती जागा मिळतील पाहूयात. भाजप 8, शिवसेना 5, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 3, मनसे 1 आणि इतर 1. कोकणात पाहूयात काय स्थिती असेल. भाजप 5, शिवसेना 3, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, मनसेला एकही जागा नाही तर इतर 1. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल आपण पाहूयात. भाजप 22, शिवसेना 15, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 9, मनसे 1 आणि इतर 5. उत्तर महाराष्ट्रात काय असेल 2014 साधारण आकडेवारी अंदाजे आकडेवारी आपण पाहूयात. भाजप 11, शिवसेना 7, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 5, मनसे 1 आणि इतर पक्ष 3. विदर्भात 2014 जनता कोणाला कौल देईल अंदाजे पाहूयात. भाजप 19, शिवसेना 13, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 8, मनसे 1 आणि इतर पक्ष 5. तर मराठवाड्यात काय परिस्थिती असेल पाहूयात. भाजप 14, शिवसेना 10, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 6, मनसे 1 आणि इतर पक्ष 3. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.